भांगरे भांगरे साहेब, तुतारी तुतारी रिक्षाच, तुतारी तुतारी वैभवराव, तुतारी वैभवराव, तिथे काय समोर रिक्षा आहे, बरोबर रिक्षा झुगाली, त्याच्यामुळे आम्हाला तो आमदार आज मान्य नाही, पठारावर तर कोणी त्याच्यावर फिरत नाही, आता कोण आमदार आज, आता कोण आमदार आज, आता कोण आमदार आज। नमस्कार, मी गणेश आवारी, MH मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। संवाद जनतेशी हा 5वा एपिसोड पठार भागातील बोटा या गावच्या चौफुलीमध्ये या ठिकाणी आपण आता घेत आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकता जे काही पारावरती बसलेले जे काही जुने मंडळी आहेत ती या ठिकाणी बसलेली आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत। शेतीसंदर्भातले विषय असतील, या परिसरातील जे काही विकास कामं असतील, जे काही चाललेलं राजकारण असेल या संदर्भात सविस्तर आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत। बाबा काय आता निवडणुका लागल्या, शेतकऱ्यांच्या समस्या आडी अडचणी काय काय आहेत, काहीच अडचण नाही का तुमच्या, अडचणी काहीच नाही, अडचणी आहेत ना, आता काय करता अडचणी, काय काय अडचणी आहेत, आमच्या तिथे रस्त्याला पूल नाही, तिथे दोन दोन तास मंडळी तिथे खोळून खोळून राहतात, शेतकऱ्यांच्या मालाला बाजार नाहीत, अजून दूध व्यवसाय आहे का इकडं, दूध व्यवसायाचे काय आहेत, दुधाला काय बाजार आहे, दुधाच्या खादडीचे काय बाजार आहेत, अजून काय जगन समक्षा आहेत, आता काय बाजार भाव शेतकऱ्यांना काय, पाण्याची काय व्यवस्था, पाणी पाणी कुठे, आता पाणी येते वाहून जाते तसंच खाली, अडवलं नाही कोणी, कोणी अडवायचं ते पाणी, तुम्ही आता निवडून देता दर वेळेला त्यांना जाब नाही विचारतो, म्हणजे विचारतो जाब त्यांना, दादा काय नाही सांगितलं त्यांनी सांगितलं तेच आहे का, बोला काय समस्या अडचणी, काय काय विकास काम झाली, काय विकास काम काय सगळे अर्धवटच आहे, जिथं जिथं झाले ते सडकच जाहीर केलं होतं त्याचं झालं नाही, सव्वा मंडळ झालाय तो अर्धात झालाय, बरीचशी कामं अशी अपुरी अपुरीची आहेत, नुसती कामं केले म्हणते, हा मग काय दुसरं काय, आता सोयाबीन आले 35-36 रुपये, हा शेतकऱ्याच्या समस्या कोण जाणून घेणार आहे का, नाही आता कोणी या महाराष्ट्रामध्ये राहिलेला, आता आता फक्त हे बंडखोर नेते झाले तर त्यांची घर बरं, पर्याय काय, कोणाकडे बघायचं शेतकरी, आता महाविकास आघाडीकच पाहिलं पाहिजे तर काय पर्याय निघल, नाही तर पर्यायच नाही, पर्याय नाही, महायुतीक जाऊन पर्याय नाही, महायुती सगळे बंडखोर झाले, बंडखोर, हा काही काय विकास अजून केलाय, आश्वासन दिले असेल ना, झालं काय, आता दिले ते अजून काही आलेले नाही, आता काय होईल ते पुढं, काय होईल ते पुढं, काय तुमचं काहीच म्हणणं नाहीये का, फक्त बघत राहायचं, चाललंय ते चालू द्या, आम्ही आहे, हम है आपके पीछे, आप चलो आगे, काय साक्षात, काय तसंच आणलं, आता ऐकून घ्या इथं लोकांच्या समस्या काय निसम, फक्त तू नारळ फोडायचे, कामं काही करायचीच नाही, पठार भागावरती खूप जण अवलंबून असतात, प्रत्येक उमेदवार म्हणतो पठार भाग माझ्या पाठीमागे खंबीर उभा राहील, मग पठार भाग भागच का वंचित राहतोय, पाणी असेल, रस्ते विकास असेल, तू कोट मारा झाला त्याला का पाठला पाणीच नाही आलं, अहो इथं परिस्थिती आहे, कामं पुढं त्याने द्यायची, अर्धवट कामं करून निघून जायचं, त्या कॅनलला परत पाणीच बघाय भेटलं नाही आम्हाला, मग तो कॅनल केला कशासाठी, केलाय कशासाठी कॅनल, तो पाणी आलं पाहिजे, हा पाणीच नाही त्याला सोडलंच नाही अजून, बोलतो करून ठेवलं, हा करून ठेवलं पाणी, थेंब नाही सोडलं अजून, मग आता काय पर्याय, पर्याय आता असं पर्याय, यांच्या मागे जा त्याला आश्वासन द्या, पगू 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 म्हणता म्हणता त्याला 25 वर्ष होऊन गेले, आता करायचं काय, आता निवडणूक आहेत ना, आता निवडणूक आहे, जो चांगला व्यक्ती त्याच्या मागे उभा राहून त्याला निवडून द्यायचं, कोण आहे चांगला, आता मग आमच्या हिशोबाने अपक्ष आहे, अपक्ष कोण आहे, वैभव ऑफिसर, वैभव ऑफिसर अपक्ष, बाकी लमटेंनी कामं केली तुला म्हणत्या, कामं काय सगळे अर्धवटच केले, तर सगळे काहीच कामं केले, अर्धवटच केले, आम्ही काय सगळे अर्धवट काम, या रस्त्याच्या भूमिपूजन झाले, 1 किलोमीटर नाही रस्ता की नाही आला, लगेच सगळे सगळे खड्डे तसेच आहे, पुढं काम झालं आहे, 1 किलोमीटर नाही आलं फक्त, 1 किलोमीटरमध्ये अख्खं तुमचं गावच पूर्ण झालं बघ, हां गाव नाही अकोल्यापर्यंत करणार होता रस्ता, झालाच नाही, झालाच नाही तो बाबा, काय काय आमचं काय म्हणणे नाही, आम्हाला काही विकासच नाही पठार भागातला, गंजे घरी फक्त पिटर साहेबांनी पूर्वीच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये पुलाव आपला पूल दिला 52 लाखाचा, डांबरीकरण दिलं, यांनी सवय आपला
आता कोण आमदार आज लांबटे ते लांबट्यानी जर आमच्या गावामध्ये म्हणले 70 कोटीचा तुम्हाला 30 खाट सरकारी दवाखाना बांधून देतो, अजून त्याचं काय पाच नाही, बदनाळ बुडून गेलाय तसं काय आला नाही. ते तर अनेक वेळा इकडं येतात सुख दुःखामध्ये निष्ठेचे भाषण ठोकायला येतात कार्यकर्ते ज्या राहतात हे जरा सर्व समाज समाज आहे ना तो त्यांच्या मागे नसतो. कार्यकर्ते असले म्हणजे मग काही कार्यकर्त्याला म्हणजे सगळी त्यांच्या मागे जात नाहीत. त्याच्यामुळे ना पिचड साहेब ना हेच यायला पाहिजे. सर मग पिचडांना काय पाडलं 2019 जनतेने? जनतेने पाडलं त्या टायमाला पिचड साहेब उभे राहणार होते, पण वैभवानी काय केलं तर मला तिकीट पाहिजे, पण नवीन शहर आल्यामुळं मग त्याच्यामुळं ते पडले. पक्ष बदलीचा काय फटका बसला गेला? हा मग काय झालं, भाजपमध्ये गेलं ना अरे ते भाजपला इकडं चालत नाही. कमून चालत नाही इकडं चालत नाही, इकडं भाजपचा काही विकासच नाही. अच्छा भाजपचा विकास नाही, अजून काय समस्या? आता काय नाही समस्या, काय राहिलं का कोणाला बोलायचं काही? बाबा बोला बोला बोला. काय आता बोलायचं? आम्ही शरद पवारची माणसं आहे सगळी. हा सगळी सगळी काय आता ज्याच्या ज्याच्या मांडावं आम्ही म्हटल्यानंतर सगळी झाली ना. मग मी असं म्हणलं मी एक आलो असं काय. अजून विकास कामं काय काय झाली? विकास काम करावंच लागतात काही ना काही. आता लगीन गेलो पोरं होतातच ना. अच्छा हा विकासाचं काय आमदार झालो काहीतरी काम करणार आहे का नाही? पाणी वगैरे काय? पाणी भरपूर आहे आम्हाला भरपूर. हा पण तो उन्हाळ्यात नसत भरपूर कसं? आता पानकळा आहे म्हणून आहे. आपण परत आता उन्हाळा येईल आमदार झाले होय ना काम करणच येत, पण गाजर पुढे दाखवायचं पाला माग ठेवून घ्यायचं काय काय परत सांगा. हा काय म्हटलं परत परत? नाही नाही आमदार झाल्यावर ना काम तर करावंच लागतं, पण गाजर दाखवायचं पाला माग ठेवायचा त्या जनावरांनी ना गाजर कोण करायचं पाला माग. असं झालंय या जनतेचं इथं पठारावर. हा दादा काय बोलायचंय का? बोला बोला युवक म्हणून बोला. मला एवढंच बोलायचं आहे मी संगमेर विधानसभेत आहे तसा, पण मी पटरा म्हणजे साखरवाट्यामध्ये काम करतो बऱ्यापैकी व्हेटरनरीमध्ये असल्यामुळे याच्यामध्ये मी इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला पण भेटतो आणि डॉक्टरला पण भेटतो जनावरांच्या. तर त्या ठिकाणी मला सगळ्यात मोठी समस्या जाणवते दुधाला रेट नाही हे शेतकरी बोलत नाही. आणि आज शेतीमाला आपण पिकवतो त्याच्यामध्ये युरियाच्या गोण्यांचा रेट बघा, 24-24 रेट बघा आणि 10-26 रेट बघा, आणि ते पण शेतकरी म्हणतो अवेलेबल केलं आहे आपण, प्रत्येक स्टॉकला पण कुठंच मिळत नाही. हा हे सगळ्यात मोठी जी शेतकऱ्यांची समस्या ही दूर झाली पाहिजे, कोणताही आमदार येऊ आणि कोणताही सरकार येऊ यांनी ही समस्या दूर केली पाहिजे मला एवढंच सांगायचं आहे, आणि युवकांच्या रोजगाराला प्राधान्य दिले पाहिजे. दादा इकडं काय आत्ताच म्हणले आता हे आपले का जे दुधाला भाव नाही शेतकरी त्याच्यामुळेच बोलतो काय करतात अगोदर 2 रुपये वाढून देतात नंतर अनुदान देतात पण इकडं दुधाचा भाव लगेच कमी करतात. पण हे असं झालं नाही पाहिजे का जेणेकरून शेतकऱ्याचा पण विचार झाला पाहिजे, कारण आज शेतकरी आहे तर सर्वजणी आज आमदार सुद्धा शेतकऱ्यामुळे सगळे जे नोकरी वगैरे करतात सगळं करतात हे सगळं शेतकऱ्यामुळेच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुधाला भाव नाही हे मला सांगायचं आहे एवढंच. आता पर्याय काय शेतकऱ्यांवरती सातत्याने अन्याय होतोय इकडं महायुती महाविकास आघाडी आणि घटक पक्ष शेतकऱ्यांनी जनतेने काय केलं निर्णय घेतला पाहिजे आता संधी आली की? आता शेतकऱ्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्णय असा घेतला पाहिजे का जो आपल्या पाठीमागं उभा आहे का ज्यांनी मागचं म्हणजे कायम रेग्युलरमध्ये आश्वासनं पाहिजे नाही भाऊ म्हणजे रेग्युलरमध्ये जे अनुदान आपलं दुधाला भाव असेल तर ते हां ते दिला पाहिजे ना ॲक्च्युअल भाव जर दिला पाहिजे. आणि जो भाव आहे दुधाचा तो सर्रास समजा आपण जर एखादी दुकानामध्ये वस्तू घ्यायला गेलो तर ते MRP नुसारच भेटत असतं, मग असंच शेतकऱ्याचा जो दुधाचा भाव असतोय तो जर समजा 40 रुपये जर ठरला तर हे 40 रुपये असा कायमस्वरूपी राहिलाच पाहिजे. अनेक जण सरकारमध्ये येऊन गेलेत मागचे होते आत्ताचे होते नेमके सगळेच फसवतात की सगळेच फसतात. थोडंसं त्या बाजूला जाऊ या ठिकाणचे जे काही ज्येष्ठ नागरिक असेल त्यांच्याकडून देखील आपण थोडक्यात समजून घेतलेलं आहे की नेमकी पठार भागात आवाज कोणाचा आहे चर्चा कोणाची आहे. ओ नमस्ते काय परिस्थिती बोला. इथं आम्ही शरद पवारचे कट्टर समर्थक आहे त्यामुळे आम्ही तुतारीत चालवणार. तुतारी मग काही इकडे आवलं आमटीने खूप कामं केलीत नाही. कामं केली असली तरी आम्हाला त्याचा स्वभाव आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही तुतारी पवार साहेबांचे निष्ठावंत. स्वभाव म्हणजे नेमके काय? त्यांची भाषा बिषा त्यामुळे आम्ही पवार साहेबांचे निष्ठावंत आहे.
भाषा म्हणजे मला तर जास्त भाषा येतात का? पुढची भाषा बोलून काम करतात मग दादा काय? आम्ही थोरात साहेबांचे समर्थक आहे आणि पवार साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते. पण आम्हाला साहेबांनी काम केलं पण त्या साहेबांना आमचं मन शांत नाही आलं. साहेबांनी काम केलं पण साहेब लोकांना चार लोकांमध्ये बोलून दाखवतात. लामटे साहेब आमदार ते आता उभे राहिलेत. काम केले त्यांनी सरकारी निधी आणूनच काम केलेलं, कोणी घरातून केलेलं नाही. आणि पब्लिक जर विचारली, मागणी केली तर लोकांना काय सांगतात, मी तुमच्यासाठी घरदार विकायचे का? म्हणजे ही भाषाशैली बदलली त्यांची 2 वर्षानंतर. अजित पवार गटामध्ये गेल्यानंतर त्यांची भाषाशैली बदलली आणि लोकांशी चांगलीशी वागणूक देत नाही, बोलत नाही. कामं आणली, कामाला काही नाही, पण माणसाची बोलण्याची प्रवृत्ती बदलली त्यांची. म्हणून आता आम्ही या नामदार साहेब बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या पठार भागामध्ये तुतारी चालवणार आणि अमित भांगरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करणार. आमच्या खालच्या भागामध्ये सांगतात की पठाराव खूप विकास झाला, खूप विकास झाला. आणि तुम्ही आता बोलताना बोलतायत का भाषा वगैरे सगळं बोलतात? विकास झाला बोलण्यात विकास झालेला आहे. तसा म्हणा तसा विकास केलेला नाही. तुम्ही 2 वर्षात विकास केला, मग बाकी 3 वर्ष तुम्ही काय केलं? कोविडचा काळ म्हणतात नाही, कोविडचा काळात गेला मग तुम्ही फक्त येऊन नुसते भेटी घेतल्या, त्याला विकास नाही. आता 2 वर्षात विकास केला त्याला विकास नाही म्हणती. तुम्ही जर विकास करायचा असता तर 5 वर्षापासून किंवा 2 दुसऱ्या वर्षापासून तुम्ही विकास करायला लागत होता. आणि विकासाचा म्हणा असा झालेला नाही. MIDC मंजूर केली, ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासकीय मंजुरी आल्यात त्या कागदपत्री आल्यात ना. रात्री तुम्ही कागदपत्र उद्घाटना करता, रात्रीच्या 8-9 वाजता जातात. तुम्ही एवढा गावाला निधी दिला, तुमच्या गावातले स्थानिक कार्यकर्ते किती तुमच्या बरोबर, एवढं यांनी सिद्ध करून दाखवा. गावात कार्यकर्ते नाहीत त्यांचे? नाही काहीत ना, फक्त बोटा हाता मोजा करते 10 कार्यकर्ते. बाकीचे कार्यकर्ते कुठे? तुम्ही बोट्याला एवढा निधी दिलाय, मग तुमच्या बोट्यामध्ये किंवा पठार भागामधले निधी तुमच्या कार्यकर्ते पाहिजे ना, बहुसंख्येने पाहिजे. मग तुम्ही अकोल्यावरूनच सगळी यंत्रणा येऊन तुमच्याबरोबर फिरती. पठारावर तर कोणीही त्यांच्याबरोबर फिरत नाही, जेवढे ठराविक लोक आहेत तेवढेच त्यांच्याबरोबर फिरतात. काय सांगतायत खरं आहे काय? ती परिस्थिती सध्या खरी आहे. सध्या खरी आहे. हा, लामटे साहेबांनी समजा जे काही काम केलंय त्याच्यावर लोक थोडं नाखूश दिसत आहेत. कारण त्यांच्याबद्दलची जी प्रतिक्रिया आहे लोकांबद्दल, समाजाला जी काही वागणूक द्यायला पाहिजे किंवा कार्यकर्त्यांना जी वागणूक द्यायला पाहिजे ती त्यांच्याकडून मिळालेली दिसत नाही. त्यांच्यातच थोडीशी बऱ्याच कॉन्ट्रॅक्टर्स असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्यातच थोडंसं बऱ्यापैकी वाद दिसतोय. अशा परिस्थितीमध्ये लामटे साहेबांचं काम चालू आहे. पण ह्या पठार भागामध्ये आदरणीय पिचड साहेबांना दैवत मानणारी आम्ही माणसं, खऱ्या अर्थानं इथून पाठीमागच्या काळातसुद्धा पिचड साहेबांनी या पठार भागासाठी, मळाखोऱ्यासाठी असेल, त्या सर्व भागासाठी भरपूर कामं केलेली आहेत. वैभवराव पिचड साहेबांनीसुद्धा या ठिकाणी कामं करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु मागील पंचवार्षिकमध्ये त्यांचा जो काय पक्षबदल झाला, त्या पक्षबदलाला लोकं थोडी नाराज झाली आणि त्यांना या ठिकाणी त्या निवडणुकीतून थोडंसं थांबावं लागलं. परंतु आता पुन्हा एकदा पिचड साहेबांना लोकांचा प्रेम आहे. या ठिकाणी पिचड साहेब दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत आणि परत एकदा पिचड साहेबांना एक चांगला सुखद धक्का द्यावा असं मळाखोरा असेल, पठारभाग असेल, या सर्व लोकांची इच्छा आहे. परत एकदा वैभव पिचड साहेबांना आम्ही या ठिकाणी निवडून देण्यासाठी सर्वजण या ठिकाणी कार्यकर्ते अहोरात्र या ठिकाणी प्रचारात उतरले आणि कार्यकर्ते स्वतःच्या इच्छेने फिरत आहेत. लोकांनी या ठिकाणी निवडणूक हातात घेतलेली दिसते आणि खऱ्या अर्थानं वैभवराव पिचड साहेब हेच या ठिकाणी विजय होतील असं चित्र आता या परिस्थितीमध्ये निर्माण होऊ राहिलेलं आहे. बोला. पठार खूप महत्त्वाचा भाग आहे. बोला. मी या ठिकाणी पहिल्यापासून राष्ट्रवादी पक्षाचं काम करतो, शरद पवार गटाचं. मी बाटी मागल्या वेळेस किरण लामट्याचं काम आवर्जून पायात बिंगरी घालून पूर्ण पठार भाग फिरून काढलो. मी मच्छिंद्र बंशी शेळके बोट्यातला आहे. पण त्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर त्यांना मच्छिंद्र शेळके कोण हे सुद्धा आठवायचं बंद झालं. आणि असा जर आमदार असेल, जर सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर इसरत असेल तर त्याच्या पाठीमागे जायचं कसं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावर गद्दारीचा शिक्का आहे. तुम्हाला निवडून देताना आम्ही एक राष्ट्रवादी गटाचा, शरद पवार गटाचा ह्या अनुषंगाने तुम्हाला मतदान केलं होतं. त्यानंतर तुम्ही नको ते उद्योग केले, त्याच्यामुळं आम्हाला तो आमदार आज मान्य नाही आहे. दुसरी गोष्ट, आज दुसऱ्या साईडला जर पाहिलं तर एक नवयुवक, एक 27-28 वर्षाचा तरुण आपण या ठिकाणी आमदार म्हणून निवडतो आहे. आणि अमित भांगरे हा नक्कीच यांनी 30 कोटीची कामं केली असेल तर त्याच्यापेक्षा पुढं जाऊन तो 50 कोटीची कामं करू शकतो हे आपण त्याचा संधी दिल्यानंतर आपल्याला कळणार आहे. त्याच्यामुळं आमचा सर्वांचा पठार भागाचा हा पठार भाग हा नामदार बाळासाहेब थोरात आणि शरद चंद्रजी पवार साहेब यांना मानणारा वर्ग आहे. काही झालं तर ही माणसं मात्र
तुतारी या चिन्हासमोरीलच बटन दाबून आम्हीच भाऊ भांगरे साहेबांना प्रचंड मताने विजय करतील याची मला पूर्ण खात्री आहे. दादा बोला युवक. अकोले तालुका स्वाभिमानी तालुका आहे. गद्दारीला कधीच थारा नाही. अच्छा, मतदान कोणालाही करतील पण गद्दारीला नाही करणार, बस एवढं सांगायचं. अरे बाबा बोला. शरद पवार. शरद पवार. आम्ही शरद पवार साहेबांना मानणारे लोक आहोत, त्यामुळे ते अमित भांगरेलाच मतदान केलं जाईल. काय इकडं? तुतारी. तुतारी. वैभवराव. तुतारी. वैभवराव. तुतारी. भाऊंची या ठिकाणी जरी कामं दिसत नसली तरी त्यांच्या वडिलांच्या काळात भरपूर अशी कामं पठार भागामध्ये झालेली आहेत. आणि खऱ्या अर्थानं विकास म्हणजे पत्र्याचे शेड उभे करणे नाही, ह्या रस्त्यांवर भर खऱ्या अर्थाने लामटे साहेबांनी द्यायला पाहिजे होता. आणि आज रस्त्यांची परिस्थिती बघितली, आपण फिरतोय कोणताही रस्ता पूर्ण डांबरीकरण झालेलं नाही आहे. कुठंतरी 200-300 मीटरचा रस्ता डांबरीकरण करून नारळ फोडून संपूर्ण रस्त्यांचं उद्घाटन करून या ठिकाणी आमदार साहेब गेलेले आहेत. त्यांना विरोध असं काही नाही आमचं, परंतु कोणी यावं विकास करावा ह्या अर्थानं खऱ्या अर्थानं आमदारांनी कामं केली पाहिजे आणि त्या मतदारांनी सुद्धा अशाच आमदारांना निवडून द्यावं एवढी सर्वांना विनंती. आणि वैभव भाऊंनी यापुढं व्यवस्थित कामं करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांनाच निवडून देऊ हा आमचा निर्धार आहे. वैभव भाऊ. अमित भांगरे. अमित भांगरे. अमित भांगरे. भांगरे भांगरे साहेब. तुतारी. तुतारी. बर कबूल कबूल कबूल. तुतारी. 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 शरदचंद्र पवार. पवार साहेब. पवार साहेब. माझं कोण बोलणार आहे? या चला पवार बोला. काय आता? काय आता? मी बोलायचंच नाही ठरवलं, तुम्हीच बोलायचं. आता या मतदारसंघात खऱ्या अर्थानं अगदी 40 वर्षापासून पिचड साहेबांनी तळागाळात जाऊन कामं केलेली आणि त्यांच्यासाठी यावेळेला ते जरी आजारी तरी ही खरी इलेक्शन सर्वसामान्य मतदारसंघातील सामान्य नागरिकांनी हातात घेतलेलं आहे. म्हणून यावेळेला वैभवराव अगदी भरघोस मताने निवडून येतील ही गॅरंटी. अच्छा, रिक्षा का? रिक्षा बसायचं. 6 नंबर रिक्षा या चिन्हा समोर हो बसायचं. ठरवले. ठरवले. रिक्षाच. इकडे कोण राहिले बोलायचं? चला इकडे कोणी राहिले बोलायचं? बरो इकडे नाही कोणी राहिले बोलायचं? कोणाला बोलायचंय का? या या या. हा हा, या थोडस इकडं चहाच्या दुकानावरती जाऊ, थोडस या बाजूला थोडस बोलूया. सर्वसामान्य जे काही कार्यकर्ते असतील, काही पक्षांचे कार्यकर्ते असतील, त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधतोय. जे काही पवारला मानणारा जो काही वर्ग आहे पठार भागामध्ये देखील आहे. दादा काय कसं बरं चाललंय ना? रिक्षा. 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 तुम्ही सुद्धा ठरवले? हो. वैभव. रिक्षात बसायचं? हो. वैभव पिचे. काय समस्या? अडचणी काय? नाही काय नाही बाकी तरी पण. हो. रिक्षा. समस्या अडचणी नाही म्हणून? नाही नाही काय नाही बस रिक्षा. बोलायचं राहिले कोणाला बोलायचं तुम्हाला? झालं बोलून तर आपण. हा कोण राहिले? नाही त्याला बोलायचं नाही, त्यांना बोलायचं नाही. आता या ठिकाणी जे काही आपण संवाद जनतेचा हा जो काही कार्यक्रम होता तो देखील. हा तर त्या बाजूला आवाज येतो, आपण त्या बाजूला जाऊ, थोडं त्या बाजूला घोसू. आपल्याला इकडं मागणीच मोकार मोठी. मी जर स्वतः उभा राहिलो असो तर प्रचंड मात्र या ठिकाणी निवडून आलो असतो. प्रचंड मागणी आपल्याला या भागामध्ये. ह्या बाजूला थोडंसं जाऊया आणि ह्या ठिकाणच्या ग्रामस्थांचं नागरिकांचं काय मत आहे ते आता आपण या ठिकाणी समजून देखील. रामकृष्ण हरी. राम राम. नमस्कार. बोला. काय नाही, आता विधानसभेच्या माध्यमातून आम्ही पिचड साहेबांची माणसं. तुम्ही? हो. पवार साहेब बनत होते. नाही आता कोणी काही म्हणू, आम्ही पिचड साहेबांचे. रिक्षात बसायचं? हो नक्कीच. हे काय समोर रिक्षा आहे? बरोबर. रिक्षा घेऊन आली. नाही गावचीच. गावचीच. बोला. या विधानसभेला वैभव पिचडांना आम्ही मतदान करणार. कारण? कारण आमचे पिचड साहेब, पिचड साहेबांची तब्येत बरोबर नाही. ते पिकलं पण झालेलं आहे. ते कधी बी म्हणजे ते अडचणीत येऊ शकतात अशा हिशोबाने शेवटची संधी का होईना पण वैभव साहेबांना द्यायची. अच्छा, वैभवरावांना द्यायची. बोला. पठार भागाचं नंदरुंग करणारे पिचड साहेबच आहेत. पिचड साहेबांनी जेवढं पठार भागाला योगदान दिलंय तेवढं कुठल्या नेत्यांनी दिलेलं नाही आहे. आणि भविष्यामध्ये पिचड साहेबच आमचा उद्धार करू शकतात, बाकी दुसरं कोणीच नाही करू शकत. लांबटेंनी सांगितलं खूप निधी आणला. हा निधी. निधी आणल्याने काय होत नाही. कामं बघा, रस्त्याने जाऊन बघा. तुमचा हा रस्ता ब्राह्मणा रस्ता आहे, त्याला किती कामं झाले ते बघा. जाहिरात झाली काय असं वाटतंय आम्हाला? तुम्ही प्रत्यक्ष चेक करा ना.
किती जाहिराती झाल्या आणि किती कामं झाल्या ते पिचड साहेबांनी एवढी कामं कोणी केली का हे धरणाची कामं कोणी केली एक किटी कोणी बांधल्यात पण पिचडवर एक सातत्याने आरोप झाले हो त्यांनी फक्त फोटोने संभाळले कार्यकर्त्याशी नवीन होऊनच नाही दिली हे खरं काय असं म्हणतात बर असं म्हणतात पण परंतु प्रत्यक्षात कामं कागदावरच राहिले लांबच्यानी कार्यकर्ते असे पोटारी जवळ नाही घेतले असं म्हणणं येते असं वाटत वाटते दादा वैभव अभिषेक रिक्षा 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 अजून राहिलं कोणी बोलायचं भाऊ परत मग नका बरं का मला बोलू नाही देत राहिले कोण नाही ना चला तर आपण हा हळूहळू चला बोलायचं का हा नाही मला नाही कोणाला हे बहिष्कार टाकायचं मागच्या बहिष्कार टाकून टाकायचं बाबा कारण काय कारण हा बहिष्कार टाकायचं कोणतं रुपया नको कोणतं चार पैसे हा बोला आमच्या परिसरातून सगळी रिक्षा चालणार आहे ठरले पाटरा भागाचं पाटरा भागाचं इथून मागच ठरले 6 महिन्यापासून ठरले का रिक्षाच चालवायची रिक्षा चिन्ह आता मिळालं जे चिन्ह भेटेल ते चालवणार होतो आम्ही वैभवांना जे मिळेल ते मिळेल ते चालवणार होतो पठरा भागाचं ठरले पक्ष पिचड साहेब हाच पक्ष हाच पक्ष सगळ्यांनी ठरवले सर अख्ख्या पठरा भागाने ठरवले मी एकट्याने ठरवले अच्छा अख्ख्याने ठरवले चला तर आपण गोठ्यामध्ये या ठिकाणी संवाद झालेला आहे आपला जे काही नागरिक होते जे काही मतदार होते जे काही सर्वसामान्य होते यांच्याशी आपण या ठिकाणी बोललेलो आहे आणि सगळ्यांशी आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे तर पठार भागामध्ये नेमकी कोण चालणार आणि पठार भागाचं जे काही मतदान आहे हे खूप निर्णायक मतदान या ठिकाणी होत असतं जे काही 5 वर्षामध्ये काय काय विकास कामं झालेली आहेत 40 वर्षामध्ये काय काय विकास कामं झालेली आहेत आणि जे काही सत्ता बदल असेल जे काही गद्दारीचा शिक्का असेल कोण कुठं गेलेला आहे कार्यकर्त्यांना सांभाळलं नाही कार्यकर्ते नाराज असतील किंवा नवीन काही कार्यकर्ते जवळ आले जे सोबत होते ते आता सोबत नाहीत अशा ज्या काही घडामोडी आहेत त्या पठार भागावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत येणारे ह्या मतदानामध्ये नेमकी काय घडतंय पठार भाग काय जादू दाखवते कोणाचा करेक्ट कार्यक्रम करते हे देखील आपल्याला पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे सर्व मतदार बंधूंना एकच विनंती आहे आपण प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे आणि मतदान हा आपला हक्क आहे आणि लोकशाही वाचवा मी प्रतिनिधी गणेश आवरी MH मराठी बोटा अहिल्यानगर